माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी महिनाभरापूर्वी आपल्या हातावर देवेंद्र हे नाव कोरलं होतं. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरूनच नरेंद्र पाटलांनी हा टॅटू बनवून घेतला होता. नरेंद्र पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव हातावर कोरल्यानं सोशल मीडियावर तो चर्चेचा विषय बनला होता. देवेंद्र यांचं नाव हातावर कोरण्याचं कारण सांगताना नरेंद्र पाटील म्हणाले होते की देवेंद्रजी माझ्या मनात आहेत आणि फक्त मी त्यांचं नाव आता हातावर कोरलंय आणि याचा मला आनंद आहे. मला खूप बरं वाटतंय कारण ते सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करतायत अशा भावना नरेंद्र पाटील यांनी गेल्या महिनाभरापूर्वी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या होत्या. मात्र आता तब्बल महिनाभरानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तुमच्या हृदयात प्राची वहिनींना ठेवा, अजून कुणाला ठेवलेला आम्ही खपवून घेणार नाहीत. आम्हाला तुम्ही डोक्यात ठेवा, प्रार्थनेत ठेवा, आशीर्वादात ठेवा, असं देवेंद्र फडणवीस नवी मुंबईत बोलत होते. तर या सगळ्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काय म्हणतात ते पाहूयात. आपण काम करत राहायचं आणि मला आनंद आहे की फाउंडेशनच्या माध्यमातून जणू काही अध्यक्ष असल्यासारखेच ते सगळ्या ठिकाणी जातात, बँकांना भेटतात, त्या ठिकाणी विनंती करतात, पुन्हा महामंडळाचं कर्ज मिळवून देतात आणि त्यातनं नव्याने उद्योजकात चाललेले आहे. अशाच प्रकारचं काम तुमच्याकडनं अपेक्षित आहे. फक्त एकच तुम्हाला सांगतो की तुमच्या हृदयामध्ये तुम्ही केवळ आमच्या प्राची वहिनींना ठेवा, दुसऱ्या कुणालाही ठेवू नका. आम्हाला तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ठेवा, तुमच्या प्रार्थनेमध्ये ठेवा, तुमच्या आशीर्वादांमध्ये ठेवा, पण हृदयात एकच स्थान असलं पाहिजे ते म्हणजे आमच्या प्राची वहिनींचं असलं पाहिजे. त्यामुळे ती मात्र त्याच्यामध्ये कोणाला दुसऱ्याला घुसवायचा प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही. एवढं मात्र निश्चितपणे या ठिकाणी सांगतो. नरेंद्र हा माझ्या भावासारखा आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की असा संवेदनशील आणि भावनिक नेता अलीकडच्या राजकारणामध्ये आपल्याला फारसा पाहायला मिळत नाही. राजकारणात जाऊन माणसं कोडगी होतात, अनेक वेळा संवेदना संपतात, पण नरेंद्रच्या संवेदना या मला असं वाटतं की अतिशय त्या ठिकाणी तीव्र आहेत, त्या जिवंत आहेत आणि म्हणूनच हा नेता सातत्याने आपल्या कामगारांकरता समाजाकरता काम करत राहील आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी अतिशय भक्कमपणे या ठिकाणी उभं राहू, एवढंच सांगतो. तर नरेंद्र पाटील हे माथाडी कामगारांचे नेते म्हणून ओळखले जातात. नरेंद्र पाटील यांनी 2019 मधील लोकसभेची निवडणूक सातारा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार म्हणून लढवली होती. मात्र महाविकास आघाडीचं सरकार येऊन 1.5 वर्ष उलटले तरी माथाडी कामगारांचे प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोडवलं नसल्याचं सांगत मार्च 2021 नरेंद्र पाटलांनी शिवसेनेला रामराम केला होता. त्यानंतर आता त्यांचं देवेंद्र फडणवीस यांच्यावरचं प्रेम महाराष्ट्र पाहतोय. पण आज फडणवीसांनी वहिनींना हृदयात ठेवा म्हणत पाटलांना टॅटूवरून कानपिचक्या दिल्यात असं बोललं जातंय. तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं ते आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्ही जर आमचा हा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर आमच्या HW News मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती बघत असाल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.